ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे आमचे चेतन बाबा महाराजांचं. किती दिवसापासून फोन चालू होते कंटिन्यू, महाराज बाबा तुम्ही या बरं का, बाबा लोकांचा लई विश्वास आहे बरं का, या बरं का. म्हणतं म्हणा एकदा ना नारळ गोटाळा घ्या ना, मी नाही म्हणत नाही, तो धंदा धरत नाही. काळजी असते हो माणसाला, काळजी असते, बाकी काय नाही. कसं आहे ना, तुम्ही फोन केलाय ना मग आता त्याच ना महाराज. जर उणा नाही तुम्हाला कर्जदार उणा नाही ना हो, ती जबाबदारी आयोजकांवर असते. आणि थोडी तडमळ होती त्यांना पण, ते मला पुन्हा पुन्हा फोन करायचे महाराज या या. आणि खरं तर कसं आहे ना, मी नेहमी कीर्तनातून परिचय देताना सांगतो, बाबाजी जर तुम्हाला लग्नसंबंध जुडवायचे असतील तर मध्यस्थ कोणीतरी असल्याशिवाय लग्नसंबंध जुडत नाही, नाही का. सक्का मामान पोर राहिली तरी सुद्धा कोणीतरी, मावस भाऊ कोणतरी, मावसा मामा कोणतरी, चुलत मामा बोलणार राही तरच सहज बसेन. म्हणजे सक्का मामान पोर नाही संगे जरी लगेन जोडणं आहे तरी कोणीतरी मधमा पाहिजे जोडणारा. जसं रुक्मिणी आई साहेबांचं लग्न कृष्ण भगवंतासोबत झालं पण मध्यस्थी कोणीतरी असेल. रुक्मिणी आई साहेबांचं पुण्य होतच पण सुदेव नावाच्या ब्राह्मणानं जोपर्यंत द्वारकेला चिठ्ठी सोडली नाही तोपर्यंत रुक्मिणी माईला कृष्ण भगवंत पती म्हणून भेटले नाही. तसं चेतन बाबांनी आपलं मध्यस्थी करून दिल्याच्या नंतर आपलं मायबापांचं नातं जुळलंय. विठ्ठल 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 परिसरातून भागाभागातून आलेले सगळे श्रोतेगण माझ्यावर सगळे विशेष प्रेम करणारेच आहेत. सगळ्यांची नावं घेणं काय शक्य होत नाही कारण एखादा जर नाव सुटी घे त्यांकरता गहू पण तो बी काय चांगला ना दिखत नाही, तो बी चिकना चिकनाच नाशे. लोके बोलायला आहे काही करतात नाही ना बाबा, हां नुसतं बोलामा सुद्धा इज्जत उतार टाकतस लोके आपली गैरहाजरीमा. आणि कदाचित त्याच ना चुकीनं बी नाही राहावं ते. जर मी बाकीच ना नाविली नात नाही बाकीच ना नाही नात बटा ते खेळावर ना लोक येतच बिचारा आपल्यावर प्रेम करणारच राहतस नाही का. मग त्याचं ना विरीतशीर राही ना मग हो. म्हणून सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा सगळ्यांनाच तुम्ही आलात भैया सगळ्यांचे धन्यवाद. माझ्यासोबत आलेले माझे रविदादा आहेत, माझ्यासोबत आलेले आमचे पृथ्वीराज दादा आहेत, आमचे अजून दिनेश दादा साहेब आहेत, सर आहेत, बरीच लोकं आलेले आहेत. काय सांगता बाकी नसणार नावे चेहरा ते ध्यान माही जातच बा ऐकणार असणार काय वांदा नाही ना. बरे नाही नंतर राखू गोमाल गोमाल नको बा. इथं सगळे गावातील भजनवड बाबा गावातलेच आहेत. चिंचाव वा वा बाबा इथं पेटीला बसलेत इकडे मृदुंगाला साथ करतात आमच्या महाराजी महाराजांचा तिसरा परिचय माझा. सागर महाराज विणेकरी बाबा आहेत, गायनाचार्य महाराज समाधान बाबा, हां आमचा तर भरपूर ठिकाणी परिचय झालेला महाराजजी. स्वप्नील महाराज, सोपान महाराज, चेतन महाराज आमचे नाना नानाश्री, हां असो भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. साऊंड सिस्टीमवाले दादा साऊंड सिस्टीम चांगली वाजणार म्हणणार महाराज चांगला शेतस, नियोजन करणारा चांगला शेत. आता देखूत बघ कीर्तनकार काय बोंब पाडस ते. विठ्ठल 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 विठ्ठल. काय असतं ना, मला पहिला प्रश्न असा असतो की कीर्तनात मी सांगताना सुरुवात कुठून करायची. आता एकच कार्यक्रम माझ्या कितला आहे, युट्यूबवाला चार जण येतस, या चार जण शेतस एकच कार्यक्रम माझ्या चारही जण चार व्हिडिओ टाकतील. तुमले माहिती आहे रवी किरण महाराज ना कीर्तन कोठे होईल ना असं, पण बाकी ना दीडशे ना वाचतात काय नाही. चार चार कीर्तन मग तेच सांगेल होतं भाऊ महाराजनी, पण त्याला काय सांगू एकच गाव ना चार व्हिडिओ शेतास. असा उलगेल वावरले कोणले कोणले सांगायला जास्त होता. विठ्ठल 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 विठ्ठल.
मला पक्क माहिती आहे मी 20 मिनिटं लेट झालोय. मला पक्क माहिती आहे बाबाजी मी 20 मिनिटं लेट व्हायला असं. मला फुकटणार बिलकुल जिरत नाही आणि सैन बी होत नाही. मला 20 मिनिटं बरी काळजो तुम्ही अजिबात टेन्शन लेवा नाही कारण तुम्ही देखील मला चित बी लाग जायले. महाराज काय वातावरण आहे सुरुवातले लोक सहज बोलावर अशी राहणार म्हणजे वातावरण तयार होई जायला शाते. हां वापी जायला नुसतं मोठं दरा नाही ते बराच ठिकाण आहे वातावरण तयार करायला गेला टाईम लागल. बाकी ना असा दगत हो आप्पा हास रे ओ काका तू उपडी जाशी रे. पण आठ पहिलेच वातावरण तयार आहे म्हणजे जमीन बॉखेड विठल 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 विठल. पहिले तर आपल्याला हनुमंतरायांचा जन्म बघायचा आहे नंतर अभंगाकडे वळूयात. ज्या हनुमंतरायांचा जन्म त्यांच्या आई साहेबांचं नाव होतं काय महाराज मंडळी कोणी बोलू नका. महिला मातांकडनं अपेक्षा आहे मला उत्तराची. वा बहिणी नारळ दक्षिणालय. किती किती बायांचा आवाज आला नाही का. खरंच आनंद वाटतो असं ऐकल्याच्या नंतर. धन्यवाद माया हो. अंजनी आई साहेब तपाला बसल्या होत्या आणि तपाला बसल्या असताना बसायची जागा सुद्धा निवडायला हा अकल पाहिजे बर. जर अंतकरणापासून भक्ती करायची असेल तर ती लोकांना दाखवण्यासाठी नसावी. भक्ती एकांतात होते लोकांमध्ये नाही होत. आता माळजप जर करानी होई म्हणजे मी खूप मोठा ज्ञानी असं नाही पण मला अंदाज आहे मी जिथलं वाचत तिथलं सांगतो. मी जास्त पुढे ना शहाणपणा बी करावं नाही आणि कमी ते अजिबात करावं नाही. माळजप करायची असेल मंत्र जप करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एकांत असला पाहिजे. एकांत मध्ये माळजप होते. जर तुम्ही बर लगीन मग जर दोन दोन आत्मा माळा जपतच होते समजले होते खावा करायणार आहो लग्नेच मग काय माळजप करायला गरज आहे. बरोबर आहे की नाही. पण बाकी ना भर गर्दी माझा माळ तू जा रे काय लिशी रे हो आप्पा. माळजप करायची असेल नामचिंतन करायचं असेल तर एकांत असला पाहिजे. एकांत मध्ये नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. आणि अंजनी माता एकांत मध्ये नामचिंतन करत होत्या. बाबाश्री एकांत मध्ये नामचिंतन करत होत्या. आणि इकडे सुद्धा राजा दशरथाच्याकडे पुत्र कामेष्टी यज्ञ चालू होता. यज्ञ का कसा ते पण सांगेल स्पष्ट करून. कारण आत्ताच नवमी गेलेली आहे भगवंताचा जन्म झालेला आहे. भगवंताचा जन्म झाला. भगवंताच्या जन्माच्या आधी राजा दशरथाला सांगितलं गेलं होतं की राजा दशरथा तुझ्या पोटी संततीच नाही. आकाशाची वाणी झाली होती ना आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं होतं की राजा दशरथ तुझ्या पोटी संततीच नाही. संततीच नाही. राजा दशरथ नाराज होते. पण कथाबाग तुम्हाला माहितीये जेव्हा बाळ श्रावण मायबापांना काशी यात्रेला नेत होता. काशी यात्रेला नेत असताना पाण्याची तहान लागली. मायबापांनी सांगितलं बेटा अरे पाण्याची जोराची तहान लागली म्हणले पाणी आण ना प्यायला. बाळ श्रावणानं मायबापांना बसवलं आणि पाणी घेण्यासाठी गेला. पाण्याची झारी बुडवत असताना बुडबुड दिशी आवाज आला. बाळ श्रावण तुम्ही ऐका त्याचे गुण. आई बापा दडेवान गेला काशीला घेऊन. बाळ श्रावण तुम्ही ऐका त्याचे गुण. आई बापा दडेवान गेला काशीला घेऊन. बाळ श्रावण बाळ श्रावण श्रावण तुम्ही ऐका त्याचे गुण. आई बाप आंधळेवान गेला काशीला घेऊन. बाळ श्रावण हा काही नाही भिवून नर नर करा ना दखली तुम्ही. फक्त आपला घर मग काय दांगडू राहणार भाव बदले कळू देऊ नका. बाकी ना जा काल मी बसेले. बाळ श्रावणानं मायबापांची सेवा केली. इथं बसलेल्या सगळ्या मायांना पोरं आहेत. कोणत्या कोणत्या मायला वाटतं माझ्या लेकरानं बाळ श्रावण झालं पाहिजे. कोणची कोणची मायल वाटत बरं असं. प्रत्येक मायला वाटते. प्रत्येक मायला वाटतं वाटतं ना माया हो. प्रत्येक मायला वाटतं माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे. पण माझं बोलण्यात जर आहे ना हां ध्यान लाईन ऐका ना. कारण आपलं बोलणं म्हणजे केला इशारा जाता जाता असतो.
प्रत्येक मायले वाटस ना मन पुरा श्रावण बाळ व्हायला पाहिजे असं प्रत्येक मायले वाटस ना. फक्त प्रत्येक बाईने विचार करा ना की मना नवरा जर श्रावण बाळ वसवे ती देखाने नजर चांगली ठेवाने म्हणजे नवराल बी श्रावण बाळ होऊ द्यावं असं. म्हणजे आपला पोरगा श्रावण बाळ झाला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या पतीला अगोदर श्रावण बाळ होऊ द्या, तुमचा मुलगा नक्कीच होणार आहे. काय ना जे आपले पूर्वज करत आले ते आपण करतोय, बरोबर आहे ना. आपला घरमाजारी म्हातारा मायबाप देखांचा वय पडी गे नातरेसले म्हणा आजी आजोबा घरमाज राहतो म्हण मायबाप सेवा करत आहे, जर त्याशी डोळ्या गायन देखिली ना तर त्या नक्कीच मायबाप असले जोडे ठेवतस. नाही ते आजला दिखणार तर नाही त्या सांगता आमना खानदान मा असं वयांचे भाऊ मायबाप नाही वागतस आम्ही, बरोबर आहे ना. थोडं जड जाईन पण मला खरं बोला ना आवडस हो थोडं जडच जाईन बा म्हणा जरा शब्द जड राहतस ना आणि खरं बोल ना काका माऊली खरं जर बोलायला गेन सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटणार नाही शेरे खरं कोणले पचत नाही ना. प्रत्येकाला वाटतं माझा म्हातारपण सुखात गेलं पाहिजे, माझा मुलगा श्रावण बाळ झाला पाहिजे, अपेक्षा ठेवतात पण अपेक्षा सारखं दुसऱ्याकडनं सुद्धा तसं वागवून घ्यायला पाहिजे. आपला पती सुद्धा श्रावण बाळ होताना आपल्याला बघता आलं पाहिजे, नक्कीच तुमचा मुलगा श्रावण बाळ होईल. फक्त अपेक्षा ठेवून चालत नाही, अपेक्षा तर प्रत्येकाला. एक कथेमध्ये मी गोड भजन गातो ते भजनाचे बोल असे आहेत. हे मासे मांगे मा की ममता मुझे पुत्र मिले श्रवण की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण 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 की तरह. गुरुविन ज्ञान कहाँ से लाऊं, गुरु से बढ़कर कोई नहीं, शीशा गुरु मांगे मांगे शीशा एकलव्य की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह, भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. माँ से मांगे माँ की ममता मुझे पुत्र मिले श्रवण की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. प्रत्येक वहिनीला वाटतं माझा धीर लखन सारखा असला पाहिजे, लक्ष्मण सारखा असला पाहिजे, पण वहिनी सुद्धा सीतेसारखी असावी. विठ्ठल विठ्ठल श्रावण जेव्हा पाण्याची झारी भरडतो त्याचा आवाज आला बुडबुड कशी, आणि राजा दशरथ शिकारीसाठी बसले होते जसा बाण सोडला बरोबर श्रावणाला लागला, श्रावणाचा टहादिशी आवाज आता राजांच्या कानी पडला. राजा सैरावैरा धावत आले, अरे आपण प्राण्याला नाही आपण तर मानवा पोरालाच बाण मारला. जवळ आले सगळी हकीकत सांगितली, माझे आंधळे मायबाप बसले इथं, आंधळे मायबाप पाण्या वाचून बसले आहेत, म्हणले तुम्ही तेवढं काम करा मी तर आता मरणार आहे पक्का, मग तेवढं पाणी पाजा माझ्या मायबापांना. पर माझे मायबाप जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत तुम्ही बोलायचं नाही, कारण तुम्ही जर आवाज देऊन दिला तर ते आवाज जर का ऐकला तर पाणी पिणार नाही. जोपर्यंत माझे मायबाप पाणी पितात तोपर्यंत तुम्हाला बोलायचं नाही या. राजा दशरथानं झाडी घेतली, झाडी घेऊन जातोय मायबापांकडे. आंधळ्या मायबापांचा सहारा फक्त पायांचा आवाज आला, आणि आवाज आल्याच्या नंतर विचारलं म्हणले बाळ एवढा वेळ लावला श्री श्रावणा. राजा दशरथाला माहिती होतं की बाळ श्रावण आता मेला, मी जर सांगितलं तर हे पाणी पिणार नाही. गपगुमान चालत गेले आणि श्रावणबाळच्या मायबापांकडे पाण्याचे ते झारी दिली. झारी दिल्याच्या नंतर श्रावणबाळचे बाप बोलले, वडील बोलले, बेटा जोपर्यंत तू बोलत नाही तोवर आम्ही पाणी पिणार नाही, बोल म्हणले. राजा दशरथाच्या लक्षात आला आपण बोलणार नाही तोपर्यंत हे आता पाणी घेणार नाही. मग सांगितलं म्हणले बाबा तुमचा मुलगा पाणी घ्यायला आलेला ना, त्यानं जेव्हा झारी बुडवली तो बुडबुडीशी आवाज माझ्या कानी पडला, मला असं वाटलं कुणी प्राण्याचा पक्षाचा आवाज येतोय, आम्ही बाण सोडला आणि तुमच्या पोराला लागलेला, तुमचा बाळ माझ्या हातून गेला. आंधळ्या मायबापांनी सांगितलं राजा दशरथा
आमच्या आंधळ्या मायबापांची काठी हिरावलीस ना, आमच्या आंधळ्या मायबापांची काठी हिरावलीस तुला आमचा आंधळ्यांचा श्रापा, जसा आज आम्ही पुत्र वियोगाने तरफडून मरतोय ना तसं तू सुद्धा पुत्र वियोगाने तरफडून मरशील, हा आमचा आंधळ्यांचा तुला श्राप आहे. राजा दशरथाला वाईट वाटत होतं कोणीतरी आंधळ्यांची काठी आपण हिरावतोय, पण एक आत्मिक समाधान होतं. आकाशाची वाणी झालेली की राजा दशरथ तुझ्या पोटी संततीच नाही, पण जर का या आंधळ्या मायबापांचा श्राप जर खरा ठरला भले पुत्र वियोगाने तरफडून मरायचं का असे ना, पण पुत्र होईल तर खरी ना, या आशेवर वाट बघत होते. आणि नेमकंच पुत्र कामेष्टी यज्ञ ठेवला, यज्ञामध्ये प्रसाद दिला गेला तिघराणींना, त्यांच्या घरामध्ये पोरं झाली किती, चार. आता काही जो प्रसाद होता तो एका घारीनं उचलला आणि घार घेऊन जात असताना घारीच्या चोचेतून पडला आणि त्या जागेवर अंजनी माता तप करत होती. पण तप करत असताना अंजनी माता रानात होती, वनात होती, आणि नामचिंतन करत असताना एकांत असलं तरच नामचिंतन कामाचं आहे, नाहीतर लोकांमध्ये अजिबात शक्य होत नाही. अंजनी माता नामचिंतन करत होती, हात असं वरून प्रसाद पडला हातामध्ये, प्रसाद पडला अंजनी मातेच्या, अंजनी मातेनं बघितलं बैग प्रसाद आहे, डोळे उघडले बघितलं, आता तो प्रसाद भक्षण करायचा, प्रसाद जेव्हा भक्षण करायचा डोळ्याच्या समोर झाडावर वानर खेळत होत, वानर कोण खेळत होत, कोण वानर वर, हा बाकीना वांदर म्हणत, त्या वांदरे माणसेच मरात बाकीना, एक जागावर बसतात नाही कथा भी कुत्तच त्या, या वानर येतस ज्या ज्या रामकथा माहीत अस ना त्या अख्खा वानर येतस, ते पण पुढे सांगतो मी तुमले. अंजनी मातेनं जेव्हा प्रसाद भक्षण केला ना तेव्हा समोर एक वानर झाडावर उडा मारत होत, ते बघितल्याच्या नंतर प्रसाद भक्षण केला डोळ्याच्या समोर वानर होत, म्हणून हनुमंतरायाला म्हणजे अंजनीच्या पोराला अंजनी पुत्राला मागे शेपूट आहे. शेपूटचे कारण भरपूर आहेत, अर्थात जर का भगवंताला यायचं होतं रामांसोबत प्रभू रामचंद्रांसोबत विष्णू भगवंताच्या सोबत, पण तेव्हा महादेवाला पण यावं वाटत होतं, मग विष्णू सोबत लक्ष्मी राहते, मग आते हनुमंतराय म्हणे मी काय करू, पार्वती माता म्हणे मी महादेव म्हणे मी बी जाई राहिनो, मी बीज हो म्हणे येऊ नको, तू जर उणी त्या अडथळा येईन माल सेवा करणीशे, मी तुमले सोडणार नाही, हां कारण हाय मायना तत्व असं शे, एकदा जर ताबा बसाडली ना सोडत नाही, कारण त्यांना लढाया करी कुरीने बी लढाया करतेस, पण वट सावित्री पौर्णिमा सोडतीत नाही, आरतालिका सोडतीत नाही. एक बाईल म्हणतं का ताई रोजना दांगडू राहतो ना घरमा, काय साथ झालं मांगस म्हणतं, हां म्हणे महाराज या जन्मामा ठोकी टाकी नेट कराय म्हणून पुढला जन्मा दुसरी ताबामा कसं काय देऊ म्हणे, म्हणतं तू नबी कर रे बहीण. पार्वती माता म्हणली मला तुमच्या सोबत यायचंय, शंकर भगवंतांना नकार दिल्याच्या नंतर पार्वती माता शेपूट बनून आलेली आहे, ती आदिशक्तीचा आहे, मला ते बाकीचे कारण आता नाही सांगायचे, मला आता एवढं सांगायचंय की हनुमंतरायांना शेपूट आली त्याचं कारण अंजनी माता प्रसाद भक्षण करत होती, समोर वानर बघितलं आणि वानर बघितल्याच्या नंतर स्वतीच्या पोराला शेपूट आलेली आहे. याच्यातून आपल्याला काय घ्यायचं माया हो, याच्यातून आपल्याला काय घ्यायचं, माझ्या कीर्तनातून तुम्ही ज्ञान किती घेऊन गेलात त्याच्यापेक्षा संस्कार किती घेऊन गेले, कारण कीर्तनातून परिवर्तनाची अपेक्षा ठेवतो मी, याच्यातून काय शिकायचंय तुम्हाला. अंजनी माता जर प्रसाद भक्षण करत असताना जर का वानराला बघते तरी तिच्या पोराला शेपूट येते, मग आपण जर का दिवस जायलवर जर का टी व्हीनं रिमोट जरी बटसूत बहिणी सोन त्या आपला चित्र बी कसा राहते. संस्कार जर चांगले द्यायचे असतील ना त्याच्यासाठी आईबापांची कुक सुद्धा तेवढी पवित्र असायला पाहिजे. पहिले पोर आहे ना, आता हे टोपीवाले बाबा बसलेत ना, हो या इथला मर्यादामार आहेत ना, इथला मर्यादामार आहेत. जर कधी मोठा भावनी किंवा एखादा चुलत काकाने बी आराय मार दिले ना तरी सुद्धा बटा काका चुलताना गप नाही वो, चुकीनं जरी राय कोपरामा सांगितलं खार बाई ते काय योग्य नाही, नको रे तो मोठा आहे ना त्यांपुढे बोलशी का मग, एवढी मर्यादा होती पहिले. हो मोठा सांग राहिना ना मानणं पडीन, म्हणजे या संस्कार होतात, कारण चालत येतात त्या. हा ते
आते कस काय वातावरण आहे आता ते गणच भाऊ म्हण बरोबर ना माल भेटस महाराज आमना मताराल काय नाही अक्कलच नाही शे खरं आहे भाऊ तून मताराल जर अक्कल राहते तुला काय जन्माल घालता तो अक्कलच नाही तून बापले खरंच म्हणजे किती किती फरक पडला तुम्हाला सांगतो जर पोरं संस्कारीने गाय पाहिजे असं वाटत असेल ना त्याच्यासाठी आपले आपण दिवस गेल्याच्या नंतर नियमाचं पालन केलं पाहिजे तर चांगले लेकरं जन्माला येतात मी तरुण भावांसाठी नेहमी सांगतो ते तरुण भाऊ लिहितात ना गाडीवर राजे राजे पुन्हा जन्माला या राजे तुमची धर्माला गरज आ खरंच गरज आहे राजे जन्माला या असं तरुण भाऊ म्हणतात प्रत्येक तरुण म्हणतो पर मी येडा वाग्यानं म्हणणं आज असे राजे जन्माला येऊ नका तुम्ही म्हणसान का राजे जन्माला येऊ नका का राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना राजे जेव्हा जन्माला आलात ना तेव्हा एक जी जवमा साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊमा साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती आता सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही राजे जन्माला येऊ नका थोडं वाईट वाटेल काही काही ताईंना माझं बोलणं पर ना ताई तुम्ही काय माझे दुश्मन नाही तुम्ही म्हणा काय दुश्मन आहेत का चला भाऊ माल बिगरीचारण वावरी की टाकं म्हणेन मला दुःख लागराय ना तुम्ही असं काही शे का पर सत्यता मांडायला मला आवडते आणि एकच व्यासपीठ असं आहे हे एक व्यासपीठ असं आहे ना बाबा कीर्तनकार बोलतो आणि समाज ऐकतो आणि ॲक्सेप्ट पण करतात म्हणून काही काही गोष्टी सांगाव्या वाटतात मला काही नाही दुसरं सांगून पण मला तेवढी दक्षिणा भेटणार आहे पर माझ्या धर्माचं हित कुठं दडलेलं आहे माझ्या धर्माचे नियम काय आहेत आपली संस्कृती काय हे जर सांगितलं तर मला थोडं समाधान वाटेल हा कारण बऱ्याच रूढी परंपरा आपण विसरत चाललोय पहिल्या बाया म्हणा प्रत्येक कीर्तनमा यंदा मी बोलीच राहीन आणि मी दरवर्षी एक पॉईंट उचलस आणि फरक पाडीस निद्रास आणि हा परिसर म्हणजे म्हणा माहेर नाही गतोय जायल म्हणजे मी उभाटी नाकलत बाबा आता बाकी ठीक आहे ना असं उसळ घसळ करीन निघ जावं आपले काय करणं आहे कोण डोकं उटाडपणा करीन त्यांनापेक्षा पण आठ आहे आपलं पक्क माहिती मी आठ आहे ना खडक वर का फेके ना उगी जाच भो म्हणून हक्काने बोलतो कारण आमच्या संतांची शिकवण आहे बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या तुम्ही माझ्या धर्माच्या आहात माझ्या माया आहात माझ्या बहिणी आहात म्हणून मी तुम्हाला हक्काने बोलू माया हो पहिले नियम असे होते ना बसलेल्या तुमच्या आजूबाजूला चाळीसच्या पुढच्या काकू आहेत मावश्या आहेत पन्नासच्या पुढच्या माया आहेत त्यांना विचारा पहिले नियम असे होते महाराजजी बोलू नका कसं होई जाईल माहिती का तुम्ही जर बोलणार मी तुमच्याकडे ध्यान नाही दिलं नाही मला सांगते नाही तुन असले आवरले आमले काय शहाणपणा शिकाळा ना जाऊ तुन असले सुधारणा जाणू असं होई जाईल त्यामुळे तुम्ही नका बोला बाबा कोणले सांगायला जाऊ मी गणच खड्डा आहे कोठे कोठे घुस जायल मन कीर्तन मा